नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात सखोल अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रहाच्या चित्रामध्ये बघतो मध्य प्रदेशवर डब्ल्यू डीचा प्रभाव आहे उत्तर महाराष्ट्राकडून आता पावसाचं वातावरण महाराष्ट्रात प्रवेश करण्यास तयार आहे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो धुळे नंदुरबार जळगाव पुणे अहमदनगर त्याचबरोबर ठाणे पालघर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग जमा झाले आहेत रात्रीच यांचा प्रभाव महाराष्ट्रात वाढला आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण जर आजचं वातावरण बघितलं पंधरा तारखेचं तर अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होईल असा अंदाज आहे उद्यापासून मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल कोकण किनारपट्टीला थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे हे वातावरण दिवसेंदिवस वाढत जाईल असा अंदाज आहे आपण बघतो सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे यामध्ये बीडचा काही भाग लातूर धाराशिव आणि नांदेडचा काही भाग परभणीच्या काही भागात पावसात जोर अधिक राहील असा अंदाज आहे विदर्भामध्ये अठरा तारखेला पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेलाही विदर्भात पावसात जोर कायम राहण्याची शक्यता आहे हा पावसाचा जोर थोडाफार प्रमाणात वीस तारखेलाही विदर्भात राहील पावसाचा जोर बावीस तारखेपासून कमी होण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार मात्र महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेपासून म्हणजे उद्यापासून पावसात जोर वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हा पावसात जोर सतरा तारखेला कायम राहण्याची शक्यता आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात हा पावसात जोर सतरा तारखेला असेल अठरा तारखेला आपण बघतो जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हा जोर राहील कोकण किनारपट्टीला हा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील कोकण किनारपट्टी बघता महाराष्ट्रात पावसात जोर कायम राहील वीस तारखेपासून केवळ विदर्भात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला मात्र पावसात जोर या मॉडेलनुसार कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तो महाराष्ट्रात जे एफ एस मॉडेलच्या एम एस एल प्रेशरनुसार आपण बघतो एक हजार पाच ते एक हजार आठ हेक्टरपासकल हवेचा दा चौदा तारखेला जाणवतो आहे आपण बघतो एक हजार सहा हेक्टापासकल हवेचा दाब हा पंधरा तारखेला असणार आहे एक हजार आठ हेक्टापासकल हवेचा दाब सोळा तारखेला असणार आहे सतरा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये एक हजार पाच हेक्टापासकल हवेचा दाब असणार आहे म्हणजे एकूणच हवेचा दाब कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या महाराष्ट्रात दक्षिणेकडून वारे येत असल्यामुळे आणि त्याच वेळेस पश्चिमेकडूनही वारे येत असल्यामुळे या दोन्हींचा मिलाप महाराष्ट्रात होतो आहे आणि त्यामुळे पावसास अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतात निर्माण झाली आहे दोन्ही समुद्रात उच्चदाबाची चक्राकार स्थिती आहे त्यामुळे एक वाऱ्यांची स्थिती सध्या तरी एकोणीस तारखेपर्यंत अशाच प्रकारची राहील वीस तारखेपासून त्यामुळे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता राहील आपण हवामानात एक बदल बघतो वाऱ्यांच्या स्थितीमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये चिंच्या समुद्रातून दिसणारे वारे हे आता दिशा बदलले आहे चीनच्या दिशेने वळले आहेत उत्तर महाराष्ट्रात आणि खास करून आपण बघतो नाशिक जिल्ह्यामध्ये वगैरे आज लवकरच सकाळपासूनच ढगाळ परिस्थितीला सुरुवात होणार आहे ही ढगाळ परिस्थिती संपूर्ण कोकण किनारपट्टीलाही जाणवण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत आपण बघतो संपूर्ण नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड पुणे त्याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर या सर्व विभागामध्ये पावसं अशा प्रकारचे ढग येणार आहेत काही विभागात पावसाला सुरुवात होणार आहे आपण बघतो तर आज रात्री खास करून सातारा सांगली सोलापूर नांदेड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव अमरावती बुलढाणा या विभागात पावसाची स्थिती निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती आहे आपण बघतो सोळा तारखेला सुरुवातीला सकाळीच विदर्भातून पावसाला सुरुवात होईल त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जालना वासिम हिंगोली चंद्रपूर त्याचबरोबर यवतमाळ या विभागात सोळा तारखेला पावसात जोर वाढण्याची शक्यता राहील हळूहळू सोळा तारखेला दुपारनंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या सर्वच परिसरात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे सोळा तारखेला दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर या विभागात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे या पावसाचा कोकण किनारपट्टीवर फारसा प्रभाव जाणवणार नाही ना आपण बघतो की रात्री हे वातावरण मराठवाड्यात केंद्रित होणार आहे हे आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगितले नांदेड परभणी बीडचा पूर्वेकडील भाग लातूर धाराशिव सोलापूर या भागात सोळा तारखेला रात्री पावसात जोर राहणार आहे सतरा तारखेला देखील उशिरा उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण राहील त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती अगदी पोवासीम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर या विभागातही पावसाचं वातावरण सतरा तारखेला दुपारनंतर प्रभावी ठरणार आहे या दरम्यान थोडं नांदेड आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाचं वातावरण देखील राहणार आहे सतरा तारखेला रात्री अकोला अमरावती वासिम हिंगोली नांदेड चंद्रपूर यवतमाळ वर्धा या भागात पावसाचं वातावरण राहील अठरा तारखेनंतर मात्र पावसाचं वातावरण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे आपण बघतो विदर्भात पावसात जोर राहील एकोणीस तारखेलाही थोडं पावसाचं वातावरण विदर्भात राहील परंतु वीस तारखेनंतर हे पावसाचं वातावरण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे आपलाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय वळेराजा